राधाकृष्ण किचन परिवाराकडून माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी. होळीचा सण तुम्हा सगळ्यांना खूप खूप आनंदात जाओ. होळी रे होळी, पुरणाची पोळी तर कोणी कोणी बनवली नक्की सांगा कमेंट्समध्ये. नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी शेपूच्या शेतात आलेली आहे आणि यामध्ये बघा भाव नसल्यामुळं, बरं का, नाही तर आमचं शेत किती स्वच्छ असतं तुम्हाला माहितच आहे. भाव नसल्यामुळं याच्यामध्ये चिला आणि गवत खूप जास्त झालेलं आहेत आणि राजगिरा आणि ते खूपच गवत झालेलं आहे. पण शेपू खूप छान आहे, पण भाव नाही ना तर मग रोजदारी लावायला परवडत नाही, त्यामुळे सोडून दिलंय तिला. पण घरी खाण्यासाठी मी भाजी घ्यायला आलेली आहे. चंदन बटा म्हणतो कोणी तर चिला म्हणतो कोणी. खूप छान लागते बरं का याची भाजी पण, आणि खूप विटामिन्स पण असतात त्याच्यामध्ये, जीवनसत्व. तर आता ही घ्याव का ही घ्याव बाई, आता समजा ना मला, दोन्ही घेऊया चला. पुढे पैसे द्यायचे आपल्याला फुकट ते पौष्टिक बरोबर ना. तर उपटा मग सरासर आणि चिमण्यांचा खाऊन पिऊन बघा कशा चू 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 चालू आहेत सारखं. ही टाकलेली काय उगेल चलो उखाडून. करडीचे बघा फुलं किती छान आलेत, पिवळे लाल हळदी कुंका सारखे मस्त आहेत, सुंदर सुंदर. पण जेवढे सुंदर म्हणतात ना दुरून डोंगर साजरे तसं ते, जवळ गेलं तर खूप काटे टोचतात ते, अणकुचीदार इंजेक्शन. तर खूप सगळी करडी आहे आणि आता हीच करडी आम्ही भाजी म्हणून वापरू परत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.